देशावर कोरोनाचं संकट अद्याप आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढत असताना दिसते. तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात झाली असून अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान कोरोना काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. तर राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 7 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा 2 सत्रांमध्ये हे कामकाज होत आहे. तर कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी 2 सभागृहे वापरली जाणार आहेत. तर दिनांक 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. यावेळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहातील 25 खासदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 17 खासदार लोकसभेचे आणि 8 राज्यसभेचे आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या लोकसभेच्या 17 खासदारांमध्ये भाजपच्या 12 तर शिवसेनेच्या 1 खासदारास आणि YSR काँग्रेसच्या 2 DMK आणि RLP पक्षाच्या प्रत्येकी 1 खासदारास कोरोनाची बाधा झाली. तसंच 2 केंद्रीय मंत्र्यांचाही अहवाल यावेळी पॉझिटिव्ह आलाय.